अरे मी काय सांगतोय, ही कानाळीची राय दिसताना ही आमची खापर खापर पंजी असा, माका आजाहूनही खूप खूप जून असा. मानवी उत्क्रांतीतून जी काही सदाहरित जंगल सह्याद्रीच्या पायथ्याशी वाचली, तिथे तिथे या जायफळाच्या राया आजही जिवंत आहेत. ही आहे मायरेस्टिका स्वॅम्प, 1400 लाख वर्षांपूर्वी तयार झालेली दुर्मिळ वनाची परिसंस्था. कधी काळी जायफळाची ही वन कोकण किनाऱ्यावर पसरली होती, मात्र आता हे दुर्मिळ जंगल केवळ दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे आणि बांबर्डे गावाच्या सीमेलगतच तग धरून राहिलंय. मायरिस्टिका स्वॅम्प म्हणजे फ्रेश वॉटर स्वॅम्प, किंवा आपलं जे फ्रेश वॉटर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती. या वनस्पती इतर वनस्पतीपेक्षा वेगळ्या आहेत, आणि सर्व मायरिस्टिका स्वॅम्प जे आहेत आपल्या पश्चिम घाटातली, त्याच्यामध्ये असणारे जे असोसिएशन आहे प्लांटचे, ते युनिक आहे, जगामध्ये युनिक आहे. आणि अशी मायरिस्टिका स्वॅम्प ही जगाच्या पाठीवर फक्त पश्चिम घाटातच मिळतात. अगदी अलीकडे पर्यंत पश्चिम घाटात केरळ, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातच या वनाच्या अस्तित्वाची नोंद होती. पण 2018 साली गायत्री श्रीधरन आणि मल्हार इंदुलकर या तरुण अभ्यासकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जायफळाच्या वनाची पहिल्यांदा नोंद केली. स्थानिक भाषेत जायफळाच्या या राईला कान्हळाची राई म्हणतात. या राईच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे बारामाही पाण्याचे झरे. 4 महिने पावसाचे पाणी स्पंजसारखे शोषून इथली दलदल वर्षभर पोटातले नितळ पाणी घेऊन अविरत वाहत असते. 2 एकरावर पसरलेल्या या देवराईत मायरेस्टिका कुळातील काही वैशिष्ट्यपूर्ण झाडं पाहायला मिळतात. मायरिस्टिका मॅग्निफिका याला सर्व बाजूंनी असे आधार लावल्यासारखे रूट आहेत, आधार लावल्यासारखे. बरं, हे रूट का डेव्हलप झाले, इतर प्लांटमध्ये का झाले नाहीत? त्याचं कारण असं की त्या चिखलामध्ये ज्यावेळेला एखाद्या झाडाला स्ट्रेट उभं राहायचं असतं, ज्यावेळेला वारं येतं, वारंमोड येते, त्यावेळेला त्याला सर्व बाजूंनी सपोर्ट देऊन त्याला उभं केलं जातं, आणि म्हणून तशी रूट त्याच्यात डेव्हलप झाली. ही छोटीशी गोष्ट नाही, याच्यामध्ये अनेक जीन्स ज्याला म्हणतो गुणसूत्र, याच्यामध्ये बदल होऊन ही प्रजात तयार झाली मायरिस्टिका मॅग्निफिका. आता दुसरं जे आहे जिम्नाक्रॅन्थेरा कॅनरी, हा सुद्धा इंडेमिक स्पेसीज आहे आपल्या पश्चिम घाटात, आणि मायरिस्टिका स्वॅम्पमध्येच मिळतो. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की ज्यावेळेला दलदलीचं रान असतंय, त्या दलदलीच्या रानामध्ये हवा जी राखते रूट ग्रोथ होण्यासाठी खाली जमिनीच्या खाली, कारण जेवढं झाड वर दिसतं जमिनीच्या तेवढीच त्याची रूट सिस्टीम जमिनीत असते, आणि या रूटना हवा मिळत नाही, त्यामुळं जिम्नाक्रॅन्थेरा कॅनरिका याचं जे रूट आहे ते वर येतं, परत खाली जातं, परत वर येतं, परत खाली जातं. तुम्ही जर ते झाड नुसतं ते रूट पाहिले तरी तुम्ही सांगू शकता की हे जिम्नाक्रॅन्थेरा कॅनरी आहे. आणि या रूटवर ब्रीथिंग, याला ब्रीथिंग रूट्स म्हणतात, त्याच्यावर लेंटिसेल असतात, त्याच्यातून ते हवा घेतं, ते खाली जाते, आणि त्यामुळं रूट ग्रोथ होते. ऑक्सिजन मिळाल्याशिवाय रूट ग्रोथ होऊ शकत नाही. या दलदलीत एकूण 44 प्रजातींच्या वनस्पती आढळतात. त्यातील 12 वनस्पती या भारताला प्रदेशनिष्ठ आहेत. अनेक सस्तन प्राण्यांचा वावर आपल्याला या राईत आणि तिच्या आसपासच्या परिसरात आढळतो. महाधनेशाबरोबरच 57 प्रकारचे विविध पाणथळ आणि जंगलातील पक्ष्यांची नोंद या राईतून झाली. 11 प्रकारच्या प्रदेशनिष्ठ बेडकांच्या प्रजाती या ठिकाणी आढळतात. तर फुलपाखरे, चतुर, टाचण्या, कीटक, मासे आणि इतर जीवही या राईत सापडतात.
जायफळ व मायफळाच्या बीज प्रसारणात खेकडे मोठी उपकारक भूमिका बजावतात. या परिसंस्थेच्या अभ्यासातून काही नवीन प्रजातींचाही शोध लागलाय. 2020 साली आम्हाला या मायरिस्टिका स्वॅम्पमधून मेलोनेरा बायलिनेटा हे एक ओडोनेट चतुराची जात जी आहे ती जात आपल्याला पहिल्यांदाच महाराष्ट्रातून ती आपण रिपोर्ट केलेली आहेत. आता ही पर्टिक्युलरली याच ठिकाणी आपल्याला का मिळाली, तर त्याचा आदिवास जो आहे तो आदिवास हा फक्त आणि फक्त मायरिस्टिका स्वॅम्प किंवा दलदली प्रदेशात आढळणारी ही चतुर आहे. बहुतांश जायफळांच्या रायांना कुठल्याही प्रकारचे कायदेशीर संरक्षण नाही, पण हेवाळे बांबर्डे येथील कानळाच्या राईला वन विभागाच्या आग्रहामुळे राज्य जैवविविधता वारसा स्थळ हे नामांकन मिळालंय. हेवाळे बांबर्डेमधील लोक या राईतील जायफळ किंवा मायफळांचा मसाला म्हणून वापर करत नाहीत, तसंच लाकूड सरपण म्हणूनही ते वापरले जात नाहीत. मात्र दरवर्षी गावकऱ्यांकडून या देवराईतील एक झाड होळीसाठी तोडण्यात येतं. अशा परिस्थितीत डॉक्टर श्रीरंग यादव यांनी केलेल्या अभ्यासातून या कान्हळ्याच्या राईत आज जायफळाची केवळ 350 आणि मायफळाची केवळ 20 प्रौढा अवस्थेतील झाडं शिल्लक राहिल्याचं समोर आलंय. होळीसाठी निवडलेल्या झाडांची एकीकडे दरवर्षी तोड होत असताना ती वाढवण्याचे कुठलेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. जिथं दलदल तिथं भात लावायचा, तिथं नारळाची शेती सुपाराची शेती खूप चांगली होती. म्हणजे गेल्या 100 वर्षापूर्वी कुणी सर्वे केला नव्हता मायरिस्टिका स्वॅम्पचा. किती मायरिस्टिका स्वॅम्प ॲग्रिकल्चर लँडमध्ये डेव्हलप केले हे फक्त फक्त परमेश्वरालाच माहीत म्हटलं तरी चालेल. प्राणवायू नसलेल्या दलदलीत अस्तित्व टिकून ठेवणारी ही वनराजी दलदलीच्या अत्यंत नाजूक परिसंस्थेचा आधार आहे. सर्व बाबतीत उपयुक्तता शोधणाऱ्या मानवाला मसाला सोडून फारसे काही व्यावसायिक परतावा न देणाऱ्या या जायफळाच्या राईचं महत्त्व प्रथमदर्शी जाणवणार नाही. ते जाणून घेतल्यास हवेतील कार्बन साठवण्याची सर्वात जास्त क्षमता असणाऱ्या जायफळाच्या या राईचं महत्त्व त्यांच्या ध्यानात येईल. Mm-hmm.